नमस्कार. आज परत पुन्हा एकदा आपण माधुरी पुरंदरे यांचं यश सिरीज मधलं दुसरं पुस्तक म्हणजे कंटाळा पाहणार आहोत. सगळ्यांना आम्हाला खूप आनंद झाला, सगळ्यांना मराठी व्हिडिओजही खूप आवडले. सो अजून एकदा आम्ही मराठी पुस्तक घेऊन आलेलो आहे, कंटाळा माधुरी पुरंदरे. हे ज्योत्सना प्रकाशनचं पुस्तक आहे. 3 वर्षापुढच्या मुलांना खूप आवडेल असं सिरीज आहे. स्पेशली जिथे भाऊ बहीण असे जे कॉम्बिनेशन्समध्ये सिबलिंग्स आहेत त्या मुलांना हे पुस्तक खूप आवडू शकतं. दे कॅन रिलेट टू व्हॉट इज बीइंग सेड इन द बुक. शाळेला सुट्टी होती, यशची आंघोळ झाली होती. त्यानं खिडकीतून कुणालला हाक मारली. खेळायला येतोस? हां, मी आत्याबरोबर बाहेर चाललोय, कुणाल म्हणाला. माझ्याशी खेळायला कोणीच नाही, यश कुरकुरला. अरे मग खालच्या आवनीकडे जा खेळायला, आई म्हणाली. ती सारखी भांडत बसते माझ्याशी, यश गाल फुगवून म्हणाला. निकिताई निकिताई, माझ्यासोबत बागेत येतेस? यशने विचारलं. नाही हं, मला फुटबॉल प्रॅक्टिसला जायचं आहे, ती म्हणाली आणि बूट घालून गेली सुद्धा. बाबा चला ना बागेत, यश म्हणाला. बाबा पेपर वाचत होते. ते म्हणाले, मी आत्ताच टेकडीवरून आलो रे, मला वाचू दे ना थोडं. तू जा तुझ्या खेळण्यांशी खेळ. यश थोडा वेळ खेळण्यांशी खेळला, चेंडूशी, कागदांच्या विमानाशी, गाड्यांशी. तरी त्याला कंटाळच आला होता. तो एकदम ओरडला, मला कंटाळलाय, मी काय करू? आई म्हणाली, आयडिया, तू मी आणि बाबा मिळून घर आवरूया. आधी तू सगळी खेळणी उचल आणि त्यांच्या घरात ठेवून दे. यशनं सगळी खेळणी त्यांच्या घरात म्हणजे एका मोठ्या टोपलीत टाकून दिली. आई म्हणाली, आता बाबा चादरी आणि अभ्रे बदलणार आहेत, त्यांना मदत कर. चादर मी काढणार बाबा. तू नाही काढायच्या चादरी, यश ओरडला. मग त्यानं सगळ्या उशांचे मोठा डोंगर केला, चादरी फरा फरा ओढून काढल्या आणि त्या उशांच्या डोंगरावर टाकल्या. बाबा बाबा, ही बघ आमची नदी. मग मी असा पोहत पोहत खाली येणार. दिसतोय का सगळ्यांना यश कुठे आहे? उशांच्या डोंगरावरून खाली येतोय तो. असं थोडा वेळ खेळून झाल्यावर यशनं बाबांना गाद्यांवर चादरी घालायला मदत केली. उशांचे आभ्रे बदलले, सगळं नवनव छान स्वच्छ दिसायला लागलं होतं. झालं? यश ओरडला. आत्ता? आई म्हणाली, आता मी तुला माळ्यावर चढवते. मागच्या बाजूला 2 पातेली आहेत, ती मला काढून देशील ना? यश खुशच झाला. हो देईन की, पण तू इथेच थांबायचं. मी पडलो तर? आई म्हणाली, मी झेलीन की तुला चेंडू सारखं. यशला हसूच आले. आईनं यशला अंगातले शर्ट आणि चड्डी काढली, आतल्या छोट्या चड्डीवरच माळ्यावर चढवलं. बाबा बाबा बाबा, किती सामान होतं तिथे. रांगत रांगत यश माळ्यावर सगळीकडे फिरला. आई हे काय? त्याने विचारलं. आय्या नीतू काकाची स्कूटर, तुला हवी आहे? दे इकडे, आई म्हणाली. यशनं ती स्कूटर शिवाय 2 पातेली, 2 पतंगा, 1 नक्षीदार डबा, 1 गोल बॅट आईला दिली. आई मला पाळणा? ए बस आता, उतर खाली. आई यशला आईने यशला खाली उतरवलं. माळ्यावरच्या धुळीमुळे यश काळा झाला होता. आईनं पुन्हा एकदा त्याला स्वच्छ आंघोळ घातली. टबात बसून त्याला पाण्यात आणखी खेळायचं होतं, पण आई म्हणाली, यश आटप आता, लता मावशी आले आहेत कपड्या धुवायला. मी पण धुणार कपडे, यश ओरडला. लता मावशींसोबत छोटा ब्रश दिला. यशनं जोर जोरात कपडे घासले, ते पाण्यात भुचकळायचे, आपल्या पावलांवर ठेवून चुबुक 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 करत आपटायचे. मज्जा येत होती. आता लता मावशींबरोबर यशने कपडे वाळत सुद्धा घातले. झटक असा आवाज करून कपडा झटकला की अंगावर पाण्याचे छोटे छोटे थेंब उडत होते. यशला खूपच आवडलं ते. दमलं ग बाई पोरग, आज यशवनं माझी कामं लवकर आटपली बरं का वहिनी? लता मावशी कौतुकाने सांगत होत्या. यशला छान वाटलं, घर आवरायचं काम त्याला एकदम आवडलं. तेवढ्यात निकिताई आली खेळून. किती मळवलेस कपडे, यश ओरडला. मी रोज रोज तुझे कपडे धुणार नाही, हं कळलं? हा घे डबा, माळ्यावरून मी तुझ्यासाठी काढलाय, नीट ठेव, मोडू नकोस. मोडलास तर दुसरा मिळणार नाही, सांगून ठेवतो, यशनं बजावलं. आवडला? छान आहे की नाही? हे यशच्या सिरीज मधलं पुस्तक आहे. हे त्यांचे बाकीचे पुस्तकं आहेत, खूप आवडतील असे हे ज्योत्सना प्रकाशनचे माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेलं कंटाळा.
प्लीज तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील माझे तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बाकीच्या मित्रमंडळींना सुद्धा फॉरवर्ड करा. थँक्यू.